ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 14 दिवसांच्या आत एफआरपी द्या अन्यथा आंदोलन। शशिकांत जोशी। बेळगाव जिल्ह्यातील कारखानदारांना दिला इशारा। बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 14 दिवसांच्या आत एफआरपी द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते शशिकांत जोशी यांनी दिला आहे। मी शशिकांत जोशी, गाव कागवार, एक ऊस आंदोलक, ऊस शेतकरी म्हणून काम करतो ह्या भागात। आज ह्या भागाची परिस्थिती अशी आहे की कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यामधल्या साधारण 24 कारखाने सुरू होऊन जवळपास 2 महिने होत आले, तरीसुद्धा बहुतांश कारखान्यांनी शुगर केन कंट्रोल ऍक्ट 1966 प्रमाणे 14 दिवसाचे आत ऊस कटाव झाल्यावर बिल देणे बंधनकारक असून सुद्धा कारखान्याने त्या कायद्याला कोलदंडा दाखवून मनमानी करून अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर बिला जमा केलेले नाही। ह्याचं कारण की सरकार त्यांना अभय दिलेलं आहे आणि सरकार सुद्धा डोळेझाक करत आहे। आज आम्ही 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी बेळगाव यांच्या सभांगणात एक शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या मध्ये मीटिंग घडवून जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठरावामध्ये त्या प्रोसिडिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडून त्यांना ताकीद केले असले तरी सुद्धा कुठल्या कारखान्याने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। 28 ऑक्टोबर रोजी सुद्धा 3 दिवसाच्या आत बिल जाहीर करावीत असं आदेश दिला तरी त्या आदेशाला त्याने कचऱ्याची एक टोपली दाखवलेली आहे। दुसरी एक मोठी आमची समस्या आहे ह्या भागात की ऊस कारखानदार फार मोठ्या प्रमाणात काटामारी करत आहे आणि त्याच्याबरोबर रिकव्हरीमध्ये सुद्धा त्यांनी घोळ करत आहे। का म्हणजे आज जर आपण पाहिला तर क्वालिटी ऊस किती चांगला ऊस कारखान्याला पुरवला जातोय आणि त्याची रिकव्हरी आणि 10, 10.5, 9 ही दाखवली जात आहे। त्याच्यासाठी आपल्या ह्या राज्य सरकारनं ह्या विषयाकडं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे, नाहीतरी जे आंदोलन आज दिल्ली बॉर्डरमध्ये चालू आहे ते सरकारला आणि सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। आपण ऊस वाहतूक करत असताना आपला ऊस हा वजन करून पाठवावा आणि वेळोवेळी रिकव्हरीची तपासणी करून मागणी करावी, हाच माझा विनंती आहे। महानकर न्यूजसाठी कागवाडहून लक्ष्मण सूर्यवंशी सह इजाज खान पठाण।